प्रश्न पहिला, विटॅमिन एचे रासायनिक नाव काय? तर विटॅमिन एमध्ये आपण अक्षर पकडायचं आहे ए, आणि ए फॉर ॲपल, ए फॉर ॲपल. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे ॲपलचे रेट कसे असतात, जास्त असतात. तर विटॅमिन एमधलं अक्षर पकडलं आपण ए, आणि ए फॉर ॲपल, ॲपलचे रेट कसे असतात, जास्त असतात. तर रेटपासून आपण शब्द काय तयार केला इथे, रेटिनॉल. तर विटॅमिन एचं रासायनिक नाव काय झालं, रेटिनॉल. त्यानंतर आहे विटॅमिन बी. तर विटॅमिन बीचं रासायनिक नाव काय, तर विटॅमिन बीमध्ये आपण अक्षर पकडायचं आहे इथे बी, तर बी फॉर बॉक्स. आता तुमच्यासमोर जो इमेज दिसत आहे त्यामध्ये पहा, हा जो बॉक्स आहे तो कुठं आहे, जमिनीत आहे, बी फॉर बॉक्स. आणि बॉक्स कुठं आहे, जमिनीत. तर जमीन शब्द आपल्याला कशा शब्दासारखा वाटत आहे, थायमिन, जमीन थायमिन, जमीन थायमिन. तर विटॅमिन बीचं रासायनिक नाव काय झालं, थायमिन. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या व्हिडिओच्या खाली एक लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब म्हणून नाव आहे त्याला क्लिक करा, आणि त्याच्या शेजारीच उजव्या कोपऱ्यामध्ये एक घंटीचं बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा, तुम्हाला जर असे नवीन नवीन मेगा भरतीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर. त्यानंतर विटॅमिन सी आहे. तर विटॅमिन सीचं रासायनिक नाव काय आहे हे आपल्याला टिकनुसार कसं पाहता येईल, तर विटॅमिन सीमध्ये पहा आपण अक्षर पकडायचं आहे सी, आणि सी फॉर आपण काय तयार करायचं, सी फॉर कार. तर आपल्याकडे जी तुम्हाला जी इमेज दिसत आहे कारची, तर ह्या कारमध्ये ए सीसुद्धा आहे, म्हणजे आपण इथं म्हणू शकतो ही जी कार आहे ते या कारमध्ये काय आहे, ए सी. तर एस्कार्बिकमध्ये पहा, एस्कार्बिक म्हणजे ए सी, आणि स्कार, ए स्कार म्हणजे ए सी कार. एस्कार्बिक ॲसिड विटॅमिन सीचं काय झालं, रासायनिक नाव झालं. त्यानंतरचं जे विटॅमिन आहे ते आहे विटॅमिन डी. तर विटॅमिन डीचं रासायनिक नाव काय हे आपल्याला ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवता येईल, तर विटॅमिन डीमध्ये पहा, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की विटॅमिन डीमुळं आपल्याला काय भेटतो, कॅल्शियम भेटतो. तर विटॅमिन डीचं रासायनिक नाव काय झालं, कॅल्सिफेरॉल. विटॅमिन डीचं रासायनिक नाव काय झालं, कॅल्सिफेरॉल हे झालं. त्यानंतरचं जे विटॅमिन आहे ते आहे विटॅमिन के. तर विटॅमिन केचे रासायनिक नाव काय आहे हे आपल्या ट्रिकनुसार लक्षात ठेवायचं आहे. तर विटॅमिन केमध्ये आपण अक्षर पकडायचं आहे के, काय अक्षर पकडलं आहे आपण के, आणि केपासून आपण शब्द तयार केला आहे क्वीन. काय तयार केला आहे, क्वीन. हा क्वीन हा शब्द जरी क्यूपासून तयार होत असेल तरी आपण इथं केपासून काय समजायचं, क्वीन समजायचं. तर खालचे जे काही आपले चार ऑप्शन आहेत त्यामध्ये रेटिनॉलमध्ये कुठं क्वीन दिसत नाही आहे, पेथेथिनमध्ये कुठं क्वीन दिसत नाही आहे, कॅल्सिफेरॉलपणमध्ये क्वीन नाही आहे, पण फिलोक्विनॉन, फिलोक्विनॉन यामध्ये शब्द पहा काय दिसतो तुम्हाला, क्वीन. काय शब्द आहे, क्वीन. तर विटॅमिन केचं जे रासायनिक नाव झालं ते काय झालं, फिलोक्विनॉन. कारण फिलोक्विनॉनमध्ये काय आहे, क्वीन हे नाव आहे. तर विटॅमिन केचं रासायनिक नाव काय झालं मग, फिलोक्विनॉन. त्यानंतरचं जे विटॅमिन आहे ते विटॅमिन आहे विटॅमिन ई. तर विटॅमिन ईचं रासायनिक नाव काय आहे, तर आपल्याला इथं कसं लक्षात ठेवता येईल, तर विटॅमिन ईमधला आपण अक्षर पकडला आहे ई, तर ई फॉर एलिफंट. तर आपल्याला माहीत आहे हत्ती हा खूप रागीट प्राणी आहे, म्हणजेच काय, हत्तीला आपण परेशान नाही केलं पाहिजे. तर आपली ट्रिक काय तयार होईल इथे, की जो ट्रिक आहे ती काय ट्रिक झाली इथे, ई फॉर एलिफंट. आणि हत्तीला आपण कधीही राग आणायचं नसतो, म्हणजेच त्याला कधी टोकायचं नसतं, हत्तीला कधीच टोकायचं नसतं. तर हत्तीला टोकायचं नसतं यावर आपली ट्रिक काय झाली, टोकोफिरॉल. तर विटॅमिन ईचं रासायनिक नाव काय झालं, टोकोफिरॉल. या पद्धतीने आपण सर्व विटॅमिन ईचे, विटॅमिन ए बी सी डी, परत ई आणि के, या सर्व विटॅमिनचे नावं, रासायनिक नावं काय आहेत हे ट्रिकनुसार पाहिलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओच्या सर्वात खाली जाऊन कमेंटमध्ये नक्कीच लिहा. की तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, जर चांगला नाही वाटला तर डिसलाईक करा, पण काहीतरी प्रतिक्रिया द्या.